आपलं हक्काचं बातमीपत्र। महाड महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान थंडी आणि जॅकेट या मुद्द्यांचा वापर करीत खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली। शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली। सध्या जॅकेट घालणाऱ्यांचा सुसुवाट वाढलाय। भर दुपारच्या 50 डिग्री तापमानात जॅकेट घालणारे काही महाभाग असताना मला आता जॅकेट घालणाऱ्यांची भीती वाटायला लागली, असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी गोगावले यांना लगावला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। हात चलाकी करणाऱ्यांपासून सावध राहण्याची वेळ आता आली असल्याचा टोलाही त्यांनी गोगावले यांना लगावला। लोकविकास सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप, शोभाताई सावंत, डॉक्टर हिम्मतराव बावीसकर, बिपिन महामुनकर, अमित मोरे आदी उपस्थित होते। समोर बसणाऱ्या माणसाला कळत असतं की हात चालाकी कशी चाललेली आहे आणि आपली फसवणूक कशी होती आहे। तरी पण डाळ्या वाजवत असतो, पण माणसाला कळत असतं की हात चालाकी आपल्याला फसवली आहे। तेव्हा आता या हात चालाकीपासून सावध राहण्याची वेळ नक्कीच आलेली आहे। जादूच्या प्रयोगाच्या निमित्ताने हात चालाकीवरती नेमका काय उपाय करायचा ते आपण त्या निमित्ताने समजू शकता। मी अलीकडे जॅकेट घालत नाही, पण हा बंटी देशमुखवाला मगाशी म्हणाला साहेब जॅकेट आणलं काय, म्हटलं कशाला रे बाबा, तो म्हणाला ते मैदान इकडे उघड आहे, 23 टेम्परेचर आहे, तुम्हाला थंडी लागेल छातीला। अरे मी म्हटलं मी जॅकेट आली वर्षभर सोडले का झाली, जॅकेटाचा सुरसुरात एवढा झाला आहे की आपण कशाला जॅकेट घालावं। तर तो मला म्हणाला की थंडीपासून तुम्हाला बचाव करायला सांगेल तर जॅकेट घाला। भर दुपारच्या 50 डिग्री टेम्परेचर मध्ये जॅकेट घालणारे महाभाग असताना मला तू थंडीमध्ये या ठिकाणी जॅकेट घालायला लावलं। डॉक्टर बाजूला आहे त्याच्यामुळे बाकी चिंता अजून काही कारण नाही। आता ह्या जॅकेटवाल्यांची सुद्धा हळूहळू भीती वाटायला। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।